मित्रांनो आज सहा जून दोन हजार बावीस आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये हलका मध्यम तर काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला आज दिवसभरात बघायला मिळणार आहे चला तर बघूया आज दिवसभरात आणि संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सुरुवात करूया नाशिक विभागापासून नाशिक विभागामध्ये नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी असेल तरी पण तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे दुपारनंतर मुख्यत्वे करून संध्याकाळी या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक पड परिसरामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा मुख्यत्वे करून दक्षिण परिसर इगतपुरी व इगतपुरीच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो परिसर आपल्याला दिसतोय संगनमेर घरगाव अलकुटी राजूर जुन्नर मंचर काही पुण्याचा भाग राहू शकतो या परिसरा मित्रांनो तुळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही आहे दुपारी आणि दुपारनंतर तुळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो कोकण विभागामध्ये पावसाचा प्रभाव कमी असेल दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता जो काही मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी असेल दक्षिण कोकणामध्ये रायगड आणि रत्नागिरीच्या काही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सुद्धा विजांच्या कडकडाटाट असं तसेच गर्जनेसह आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे विभागामध्ये सुद्धा आज पावसाचा प्रभाव वाढणार आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव आपल्याला वाढताना बघायला मिळत आहे पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आज काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज पावसाचा प्रभाव राहील तुळक भागामध्ये जोरदार तर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार आणि दुपारी आणि दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण कराड विटा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये असणार आहे सांगली आणि सांगलीच्या आसपासच्या परिसरात सुद्धा मित्रांनो पावसाचा प्रभाव राहील हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुख्यते करून सोलापूर जिल्ह्याचा पूर्वी परिसर सॉरी पश्चिमी परिसर या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये तु। जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे सोलापूरच्या इतर भागामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव कमी आहे जसं की सोलापूर जिल्ह्याचा पूर्वी भाग पूर्वी भाग पूर्वी भागामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस पडू शकतो परंतु पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता अशा पद्धतीचा मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव सर्वाधिक राहील त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाही आहे परंतु तुरळक भागामध्ये पाऊस पडू शकतो या परिसरामध्ये सुद्धा औरंगाबाद विभागामध्ये आज पावसाची शक्यता फक्त उस्मानाबाद लातूर आणि नांदेड एकदम तुरळक भागामध्ये पडला तर पडेल एक दोन ठिकाणी तशी बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड या परिसरांमध्येसुद्धा पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात सुद्धा पावसाचा जोर कमी राहील पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर नागपूर विभागामध्ये सुद्धा मित्रांनो नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा पाऊसच शक्यता बरोबर ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद